जुने बेळगाव नाका येथील काही वर्षापासून दारूची दुकाने थाटलेली आहेत। ती संपूर्ण वस्ती लोकांनी गजबजलेली असते। त्या ठिकाणी श्री गणपती व श्री मारुती देवस्थान यांची मंदिरे असून त्या ठिकाणी बस थांबाई आहे। त्यामुळे त्या परिसरात नेहमी शाळेला जाणारी मुले व कॉलेजला जाणारी मुलं मुले आणि महिला यांची नेहमी वर्दळ असते। त्याचबरोबर जुने बेळगाव होसूर खासबाग येथील नागरिकांची शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतीला जाणाऱ्या नागरिक व महिला यांनासुद्धा या परिसरातून ये जा करतेवेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कारण या दारू दुकानासमोर पिऊन काही माणसे अश्लील हावभाव करून महिलांना चिडवणे हात करणे व तसेच रस्त्यावर उभे राहून लघुशंका करणे आदि प्रकार या ठिकाणी घडत आहेत। आपल्या दुकानामध्ये दारू बसून दारू पिण्यास देत आहेत, त्यामुळे या ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत असून किरकोळ हाणामारीचे प्रकार होत आहेत। या हाणामारीमध्ये काही जणांचे जीव देखील गेले आहेत। गेल्या 8 दिवसापूर्वीच जुने बेळगाव येथील एका युवकाचा हाणामारीमध्ये जीव गेला। या भागामध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याची देखील संख्या वाढली आहे। अंमली पदार्थ चोरट्या पद्धतीने या परिसरात पुरवले जातात। येथील नागरिक व युवकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे। अंमली पदार्थांचे व दारूचे सेवन जवळच्या शेतवडीत जाऊन काही जण करत आहेत। दारूचे पाकिटे व बाटल्या त्या ठिकाणी फोडून टाकल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे। म्हणून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये व पुढे मोठा अनर्थ घडू नये यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने लक्ष घालून BS येड्रप्पा जुने मार्ग बेळगाव नाका येथील दारू दुकान बंद करावी अशी समस्त ग्रामस्थ जुने बेळगाव यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करण्यात आले। अशाच बातमीसाठी पाहत रहा संघर्ष सिद्धी। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जुने बेळगाववासीय संपूर्ण जुने बेळगाववासीय नागरिक व महिला युवक वर्गातर्फे जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यासाठी इथं जमलो आहोत। याचं कारण असं आहे की जुने बेळगाव नाका BS येड्रप्पा मार्ग जे माजी मुख्यमंत्र्यांचं नाव दिलेलं मार्ग आहे त्या मार्गावरती दारू दुकानांचा सुळसळाट चालू झाला आहे। परत त्या दारू दुकानामध्ये काही MRP परमिशन असतानासुद्धा बार अँड रेस्टॉरंट चालू आहेत। या काही वर्षामध्ये तिथं या दारू दुकानामुळे आमच्या युवकांचा नाहक बळी गेलेला आहे। तसेच वादावादीचे प्रसंग होत आहेत। महिलांची ते दारू पिऊन आल्यामुळे त्या जो रोड आहे शेतीमार्ग व महिलांचा बस थांबा जाण्या येण्याचा प्रमुख मार्ग असल्या कारणानं तिथं दारू पिऊन मद्यपींचा अश्लील त्यांना हावभाव करणे किंवा महिलांचे छेडछाड करणे असे प्रकार होत आहेत। त्या प्रकारामुळे तिथं वादावादीचे प्रसंग होत आहेत। तसेच तेथील दारू तेथील शेतवाडीमध्ये दारू पिऊन व गांजा पिऊन ते शेतवाडीमध्ये कचरा करून शेतकऱ्यांचंसुद्धा नुकसान होत आहे। हे सर्व रोखण्यासाठी आम्ही आज समस्त जुने बेळगाववासियांच्या तर्फे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलो आहोत व जिल्हाधिकारी साहेबांना एक नम्र विनंती की याच्यावरती परवाच 1-8 दिवसापूर्वी आमच्या गावामधील एक उत्तूर्व युवक सूरज गौंडाटकर यांचा त्या दारू दुकानमध्ये एक अपघाती खून झालेला आहे। त्याच्यावरती सुद्धा तपास यंत्रणा संत गतीने काम करत आहेत। त्यांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा या सर्वांसाठी व पुढील भविष्यातील काही अनुचित घटना घडू नयेत यासाठी आम्ही सर्व जनवासी आज निवेदन देण्यासाठी जमलो आहोत। तरी सर्वांनी जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावरती त्वरित कारवाई करावी सर्व जनवासींतर्फे नम्र विनंती। आपलं नाव काय? सोहन खन्नूकर, जनवासी।